झाले चालू बघू एक मिनिट झाले ते दिसत नव्हतं तिथे झालं. हॅलो नमस्कार मित्रांनो, वेलकम टू द माय चॅनल, वेलकम टू द माय एंटरप्राइजेस. आज पावसाचं थोडं वातावरण कमी झालंय आणि आमच्याकडे साहेब आलेले आहेत, पाटील साहेब. तर मी त्यांचं आपल्या एंटरप्राइजेस मध्ये स्वागत करतो. नमस्कार पाटील साहेब. तर त्यांनी आपल्याकडनं घेतलेली आहे 3 HP ची. साहेब आणि वहिनी दोघे आलेत आणि त्यांच्याकडे ऑलरेडी मशीन आहेत. तर त्यांचा काय व्यवसाय आहे मी आपण त्या साहेबांकडून ऐकूया, थोडस ते आपल्याला गाईड करतील. काय व्यवसाय साहेब आपला? आपला किराणाचा स्टोर आहे वगैरे आणि त्याच्याच बाजूला आपलं हे दलन दलायचं वगैरे सर्व छोटं मोठं पहिलेच चालू आहे. यांचं मी यूट्यूबला भरपूर म्हणजे बघितलं की यांच्या कंपनीमध्ये थोडा व्यवस्थित रिस्पॉन्स आहे चांगला. मी भरपूर वेगवेगळ्या कंपनीच्या 3-4 मशीन झाल्या माझ्या, पण तेवढा रिस्पॉन्स नाही देत. आणि मॅक्सेल हे व्यवस्थित प्रोडक्ट असल्यामुळे मी यांच्याकडे येऊन आज ही मशीन घेतली आहे. आता बाकी आपला मोड ऑफ बिझनेस म्हणजे आपल्याकडे किती मशिनरी आहेत? माझ्याकडे 3 मशिनरी आहेत आणि प्लस आपला जोडधंदा अजून काय त्या मशीन सोबत? आपला किराणा स्टोर आहे. किराणा स्टोर आहे, ठीक आहे, चालेल. एक फक्त त्यांचा रिव्ह्यू घ्यायचा होता. मागच्या गणपतीमध्ये ते आपल्याकडनं आले होते, त्यांनी बाहेरून कुठून तरी मशीन परचेस केली होती. त्यांचाही रिझल्ट त्यांना चांगला आला, पण त्याच्याबद्दल त्यांना स्पेअर पार्ट थोडेसे तेव्हा भेटत नव्हते. तेव्हा त्यांचाने आपला कॉन्टॅक्ट ऑनलाईन झाला होता. तर एक त्यांचं फक्त गायडन्स घ्यायचं होतं आणि ते आता ही मशीन नेल्यानंतर कसा बिझनेस रन करतील, काय करतील, ते सगळं त्यांना आपला सपोर्ट राहील. वॉरंटी कार्ड वगैरे मी त्यांना सगळं दिलेलं आहे. एक नमस्कार वहिनी. मी एक वहिनींचा फक्त रिव्ह्यू घेतो की कसं त्यांनी एक प्रेरणा दिली. आणि आजकाल म्हणजे कोणताही व्यवसाय लहान नसतो, तर त्यांना काय वाटतंय आणि तुमचा सोबत कोणता व्यवसाय तुम्ही रन करताय? टेलरिंग. त्यांचा टेलरिंगचा सुद्धा बिझनेस आहे. आणि चक्कीसाठी तू म्हणजे दादांना गायडन्स कोणाच होता चक्कीचा? तुमचाच का आयडिया त्यांची होती? त्यांची आयडिया होती आणि आयडिया आमला तुम्ही आणली. चक्की घ्यायचा निर्णय कोणाचा आहे? चक्की घ्यायचा निर्णय त्यांचा आहे. तर सांगायचं एवढंच की तुम्ही बरेच सारे लोक आपला व्हिडिओ बघतात पण त्यांचा विश्वास बसत नाही. तर मी फक्त त्यांना एवढं विचारेल, तुम्ही जे व्हिडिओ बघितलं होतं तुम्हाला तेच भेटलं का? हो तेच भेटलं. तुम्हाला प्राइस व्यवस्थित करून दिली का? प्राइस व्यवस्थित करून दिली. तुम्हाला जाळ्या होलसेल म्हणजे कमी रेट मध्ये प्राइस मध्ये भेटल्या का? हो कमी भेटलं. जर माझ्याकडून किंवा आपल्या एंटरप्राइजेस मधून जर दुसरं कोणी कस्टमर असेल आणि जे दुसरा नवनवीन मशीन घेण्यासाठी इच्छुक असतील तर तुम्ही त्यांना काय गायडन्स कराल? तुम्ही न्यूजल म्हणजे बिंदास बिना घाबरता येऊन इथे घेऊ शकता कुठलीही वस्तू यांच्याकडे. आणि यांचं रिस्पॉन्स आणि यांची सर्व्हिस आहे खूप चांगली आहे. तुम्ही येऊन बिंदास यांच्याकडे घेऊ शकता, असं काय टेन्शन नाही. आपला एरिया कोणता आहे? माझा पनवेल. पनवेल, पनवेल एरियातून ते घेतात. अजून जर काही रिक्वायरमेंट असेल खाली डिस्क्रिप्शनला नंबर दिला, तुम्ही कॉन्टॅक्ट करून घेऊ शकता. धन्यवाद. तुमचं आहे ना डिस्क्रिप्शन मॅप बी टाका.